आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी परिसरातील अनेक ज्येष्ठ फिटनेसमध्ये अव्वल, पहाटे चालणे आणि योगामुळे आजही फिट. गणेशवाडी परिसरातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य आजही फिट असून पहाटेचे चालणे आणि योगामुळे तरुणांनाही लाजवेल असं आरोग्य त्यांच्या ठाई आहे. गणेशवाडी परिसरातील अनेक ज्येष्ठ आणि वृद्ध व्यक्ती नियमित पहाटेचे चालणे आणि योगासनाचा सराव करत आहेत, त्यामुळे त्यांचे आरोग्य आजही चांगले असून फिटनेसच्या बाबतीत तरुणांनाही लाजवतील अशी वास्तवता आहे. येथील गुंडा तासगावे हे गुरुजी आज 80 वर्षाचे आहेत. वयाच्या 14व्या वर्षापासून ते योगा आणि पहाटे चालण्याचा व्यायाम करत आहेत. त्याचबरोबर योगा आणि चालण्याचा नियमित व्यायाम करणारे ॲडव्होकेट राघवेंद्र गौरवाडे, कुमारी चारुशीला तासगावे असे अनेक जण फिटनेसचं महत्व जाणून घेऊन योगाचा सराव करत आहेत. आज जागतिक योग दिनानिमित्त महानकारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी चारुशीला भोपाल तासगावे. आज योगा दिवस आहे, जागतिक योगा दिवस आहे 21 जून. आणि ह्या निमित्ताने मी सर्व महिलांना विनंती करते की रोज 15-20 मिनिट तरी योगा करावा आणि रोज 1-2 किलोमीटर तरी मॉर्निंग वॉक घ्यावा, कारण ह्याच्यामुळं शरीर आपण खूप हेल्थी आणि फिट राहण्यास मदत होते. 2000 पासून रेग्युलरली मी व्यायाम म्हणण्यापेक्षा दररोज 30 मिनटं फिरणे कमीत कमी, आणि तिथून आल्यानंतर घरी एक अर्धा तास योगा करायचे. ही सवय मी गेली आता 17-18 वर्ष झाली, कंटिन्यू आहे दररोज सकाळी. त्याचबरोबर आमच्या घरातल्या मुलांनाही मी बरोबर घेऊन जातो, त्यामुळं खरं तर शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्षम दररोज दिवसभराचं काम करण्यासाठी. माझं नाव गुंडू नुरुंदा तासगावे, रिटायर्ड शिक्षक आहे, हायस्कूलला शिक्षक होतो आणि रोज मी व्यायामासाठी बाहेर फिरायला येतो आणि रोज मी वरच्यावर वेळ मिळेल तेव्हा सूर्यनमस्कार, काही योग या गोष्टी मी करून फिरायला येतो आणि यामुळं माझी तब्येत एकदम. सर, किती वर्ष झाली तुम्ही या रस्त्यावरती चालताय? जवळजवळ 30 वर्ष तरी झाले असतील मी फिरायला येतो.